वाळूज येथील एक इसम गेल्या 4 दिवसापासून बेपत्ता होता. बुधवारी एका शेतात त्याचा मृतदेह आढळला. चंद्रकांत राजाराम गरड हा 30 वर्षीय इसम वाळूज येथील छेंडा मैदान परिसरात राहत होता. तो शनिवारपासून बेपत्ता होता. बेपत्ता झाल्याची नोंद सोमवारी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्याचा शोध सुरू असतानाच लांची रोडलगत असलेल्या MIDC पाईपलाईन शेजारील सरकारी गायरान जमिनीवरील बाळासाहेब सुखदेव सातपुते यांच्या उसाच्या शेतातून दुर्गंधी येत असल्याने सातपुते यांनी उसाच्या शेतात जाऊन पाहणी केली. तिथे त्यांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. लांजी येथील सरपंच रावण वामन पवार यांनी ही माहिती वाळूज पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कुजलेल्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या पॅन्टीच्या खिशात आधार कार्ड मिळून आले, त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती देऊन मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे करीत आहेत.